हरिओम मी संगीतावीरा मोरे नालासोपारा उपासना केंद्रपूर्व माझ्या मला दोन मुलं आहेत आणि मिस्टर आम्ही चौघजणं राहतो मा जेव्हा आपलं लॉकडाऊन झालं त्यावेळेला सगळीकडे कसं करोनाचंच वातावरण चाललं होतं भयानक म्हणजे न्यूज सगळीकडे येत होत्या असं झालं तसं झालं ह्याच्यामध्येच मुलंही माझी घाबरली होती माझी मुलं मोठी आहेत तशी दहावी दहावी आणि बारावीतली मुलं आहेत पण आम्ही कसं ते करोनाच्या एवढ्या बातम्या ऐकून 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 घाबरून आणि स्वतःला आम्ही खूप चांगलंच म्हणजे सांभाळत पण होतो आणि फक्त अर्धा तास बाहेर जाऊन भाजी वगैरे आणून घ्यायची मी आणि ते सर्वजण आम्ही घरीच असायचो फक्त भाजीसाठी मी अर्धा तास बाहेर जाऊन भाजी घेऊन यायची अशातच माझा छोटा मुलगा जो आहे त्या मी असंच म्हणजे झोप जो, झोपलो आणि सकाळी उठलो तर त्याच्या एवढं छातीत दुखायला लागलं की त्याला खूप कळा यायला लागल्या तर आम्हाला काय वाटलं तो गादीवर झोपला होता आणि थोडंसं खाली पण झोपला होता चटईवर पण त्यामुळे कदाचित दुखत असेल किंवा चम चमकला असेल म्हणून हा तो थोड्या बघा बघावतो त्याच्या कळा एवढ्या वाढल्या एवढ्या वाढल्या म्हटलं एकदम सगळीकडे हॉस्पिटल वगैरे सगळं म्हणजे त्या एवढ्या बातम्या ऐकून आम्ही टेन्शनमध्ये चालवतो खूप की आता म्हणजे ह्याला दाखवायचं तर कुठल्या डॉक्टरकडे आणि कुठे गेलं तर सगळेजणं म्हणतील ह्या करोनाच म्हणजे काहीतरी सांगतील ही पण भीती मग आम्ही म्हटलं बापू आता तूच काय ते कर आम्ही उदी घेतली माझ्या मिस्टरांनी उदी घेतली त्याच्या पूर्ण छातीला चोळली आणि राम रक्षा हनुमान चालिसा सगळं चालू होतं आमचं एका साईडला पण त्याच्या कळाच थांबे ना एवढा तो होत होता की मला त्याच्या जवळ जायला मला कसं वाट हो, तरी वाटत होतं माझे मिस्टर त्याला सांभाळत होते हळूहळू दहा ते पंधरा मिनटं याच्यातच गेली काय करावं काय नाही माझा मोठा मुलगा म्हणतो मम्मी आपण काहीतरी करूया आपण डॉक्टरांना घेऊया बोलूया नाही तर काय म्हटलं अरे आपण बाहेर पडलं ह्याला कुठे म्हणजे घेतील तरी कुठे कारण आता सगळं वातावरण हे असं आहे त्याला जर मग करोना वगैरे काय सांगितलं तर ह्या भीतीमध्ये आम्ही खूपच म्हणजे सगळेच टेन्शनमध्ये होते तिघही हळूहळू त्याला मग हनुमान चालिसा एका साइडला माझ्या मिस्टरांनी चालू केली होती हळूहळू त्याला दहा ते वीस पंचवीस मिनटांना त्याला खूप बरं वाटायला लागलं हळूहळू तो स्टॅबल झाला आणि म्हणाला आता मला खूप खूप बरं वाटतंय आणि मला ते त्याला तो चेहरा बघून त्याचा आम्ही पण खूप खुश आनंदीतच झालो आणि नंतर खूप म्हणजे एवढं त्याचं झालं होतं की की आम्ही घाबरलोच होतो की ह्याला नक्की काय झालं म्हणून छातीच कळा येत होत्या त्याच्या भरपूर आणि ते सर्व काही माझ्या बापूंमुळेच थांबलं ब हरिओम श्रीराम अंबज्ञा